नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला टिफिनसाठी खास अशी फरसबीची भाजी मी आज परब किचनमध्ये घेऊन आली आहे. चला पाहूया त्याची रेसिपी. मी ही 1/2 किलो फरसबी घेतली आहे. ती कशी मोडायची ती मी तुम्हाला दाखवते. याच्या पुढे जी शेंडी असते ती अशी खालपर्यंत ओढायची. ती सूत खालपर्यंत आलं पाहिजे. ताजी असेल तर एवढा येत नाही. हे आपल्याला घ्यायचं नाही आहे, ते टाकून द्यायचं आहे. त्याच्या पुढचा आणि मागचा भाग असा कोचून तोडून टाकायचा आहे. फरसबी जे जून असेल तर त्याच्या अशी खालपर्यंत असा शेंडा हे येतो. पण ही मला कवळी मिळाली आहे फरसबी, त्यामुळे त्याचं असं सूत येत नाही. असं सूत येणार मोडते वेळीच आपण अशी ही जोडी अशी ठेवली की आपल्याला चिरायला बरी पडते. कोणतीही भाजी घ्यायची असेल तर मोडायच्या आधी किंवा चिरायच्या आधी धुवून घ्यायची आणि नितळत ठेवायची. ती मी आधीच धुवून नितळत ठेवलेली चाळणीमध्ये. फरसबीची भाजी अशी पटकन होते, मोडायलाही तिला जास्त वेळ लागत नाही. पटकन अशी मोडून घेतली की एकत्र अशी जुडी घेऊन आपल्याला चिरायची आहे. दाखवते मी तुम्हाला ते. ही अशी एकत्र घ्यायची आपल्याला, पूर्ण दाबून घ्यायची आणि ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे. मुठी घट्ट पकडायची, हळूहळू हात मागे न्यायचा. सुरेने नाही जमत असेल तर तुम्ही वेलतीचाही वापर करू शकता. पुन्हा एकदा अशी एकत्र करायची हाताने आणि मग ती बोर्डवर ठेवायची आपण. आणि दाब द्यायचा आहे आपण. हळूहळू ह्या सुरीने आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे असे बारीक मोठे तुकडे करायचे. काही जण फरसबी क्रॉस सुद्धा कापतात. शक्यतो आम्ही एवढेच तुकडे करतो. छान लागते अशी सुद्धा चिरून भाजी. भाजी फोडणीला घालण्याकरता मी गॅस ऑन केलाय. त्यात आता मी चमचाभर तेल घालते. तेल आपलं तापलंय. मी आता 1/2 चमचा मोहरी टाकते. जिरं टाकते 1/2 चमचा. कढीपत्ता, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, त्याही घालते. त्याच्याबरोबर कांदा 1 चिरून घेतलाय, बारीक चिरून घेतलाय. थोडं छान शेलत आपण ही फोडणी परतून घेऊया. कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये आपण टॅमॅटो घालणार आहोत. 1 छोटा टॅमॅटो घालते मी. यामध्ये तुम्ही 1 पातळ चिरून बटाटाही घालू शकता. फरसबीच्या भाजीत बटाटाही छान लागतो. हळद घालून घेते मी 1/2 चमचा. हळद मी परतून घेत नाहीये, त्याच्या लगोलग मी फरसबी घालते जी आपण चिरली आहे ती. आता आपण पुन्हा ही छान परतून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण पाणी नाही घालायचं आहे. गॅस मी स्लो केलाय. ह्यावर मी ताट ठेवते आणि त्याच्यामध्ये मी पाणी भरते. ताटामध्ये पाणी ठेवलंय मी वाफेसाठी. 8 मिनिटासाठी ही भाजी छान वाफवून घेऊया. भाजी लगेच तयार होते. 8 मिनिटं झाली आहेत. आता आपण पाहूया आपली भाजी कितपत वाफवली आहे ती. थोडंसं पाणी सुटलंय भाजीला, चेक करूया. अजून थोडा वेळ, 2 मिनिटं शिजली पाहिजे. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया. खोबरं मी ढवळून घेते. आता आपण मीठ घालून घेतोय. मी भाजीच्या शेवटीच मीठ घालते. शेवटी मीठ घातल्यावर आपल्याला अंदाज येतो किती काय कशी भाजी आहे. खोबरं वगैरे घातल्यानंतर मी मीठ घातलंय. आता 2 मिनिटासाठी आपण ही वाफवून घेऊया. तेच ताट पुन्हा ठेवलंय मी. यातलं पाणी थोडं कमी झालंय. मी हे ताट काढते आहे. बघूया आपली भाजी मागाशी थोडीशी शिजायची बाकी होती, शिजली आहे का. रंगावरनंच कळतंय भाजी आपली शिजली आहे.
आणि मगाशी याच्यामध्ये पाणी दिसत होतं, आता अजिबात पाणी दिसत नाही आहे. आपण आता पाहूया आपली फरसबी शिजली आहे काय, मस्त शिजली आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं झालेलं आहे, आता आपण गॅस घालून टाकूया. त्याच्या आधी मी पुन्हा गार्निशिंगला थोडंसं खोबरं ठेवलं होतं मी शिल्लक, आणि खूप सारी कोथिंबीर. आता मी गॅस बंद करते आहे, आणि मी गार्निशिंगला जी कोथिंबीर टाकली आहे तिचा सुवास चांगला भाजीला यावा म्हणून मी थोडा वेळ परत झाकण ठेवते. अशी ही फरसबीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि हो मस्त राहा, आनंदी राहा, आणि परब किचन पाहत राहा.